शनिवारी पाऊस ओसरल्यामुळं जिल्ह्यातील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येऊ लागलं होतं मात्र पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं आणखी चार दिवस राज्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे त्यानुसार सोमवारपासून जिल्ह्यावर पुन्हा काळे ढग दाटून जलवर्षाव होत असल्यामुळं ऐन सणासुदीच्या काळात व्यापाऱ्यांच्या डोळ्यात चिंतेचे ढग दाटले आहेत तर परतीच्या पावसाच्या तडाख्यातून वाचलेलं उरलं सुरलं पीकही हातातून जाण्याच्या शक्यतेनं बळीराजा धास्तावलाय मागील आठवड्यात परतीच्या पावसानं दिलेल्या तडाक्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात शेती पिकांचं प्रचंड नुकसान झालंय त्यातून सावरत असतानाच आता पुन्हा चार दिवस राज्यात पावसाचा मुक्काम राहणार असल्याचा इशारा हवामान खात्यानं दिलाय त्यामुळे राज्यात सर्वत्र जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे तर कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे तीन चार दिवसांपूर्वी पडलेल्या कडक उन्हामुळे सर्वांनाच हायसं वाटलं दसरा दिवाळीसारखे सण तोंडावर असल्यामुळे व्यापारी विक्रेत्यांनीही दुकानं मालानं भरली आहेत बाजारपेठेतही मोठ्या प्रमाणात उलाढाल सुरू झाली असून ग्राहक मोठ्या संख्येनं बाजारपेठेत खरेदी करत असल्यानं व्यापारी विक्रेत्यांचा उत्साह दुणावला आहे मात्र सोमवारपासून पुन्हा पावसाळी वातावरण होऊन अनेक ठिकाणी तास तासभर मुसळधार पाऊस बरसत असल्यानं व्यापारी विक्रेत्यांबरोबरच बळीराजाही चिंता तूर झालाय पावसानं मुक्काम वाढवला तर बाजारपेठेत उलाढाल कमी होऊन व्यापारी विक्रेत्यांना त्याचा फटका बसण्याची शक्यता असल्यामुळं व्यापारी वर्ग काळजीत आहे तर मागील आठवड्यात परतीच्या पावसानं दिलेल्या तडाक्यात जिल्ह्यात दिले ऊस मका भुईमुग सोयाबीन नाचणी ही पिकं भुईसपाड झाल्यामुळे बळीराजाचं मोठं नुकसान झालंय या तडाक्यातून उरली सुरली पिकं कापणी करून घरी न्यायच्या प्रयत्नात असलेल्या बळीराजाला आता पुन्हा या पावसाची धडकी भरली आहे त्यामुळं आता पाऊस नको रे बाबा असं म्हणण्याची वेळ सर्वांवरच आहे